Hello dear students, and once again a very warm welcome to all of you in my YouTube channel, that is My English Teacher. Dear students, once again I have brought you one of the most important poems from the 12th English letter syllable, and the name of the poem is The Inchcape Rock, written by Robert Southey. So what are we waiting for? Let us begin the explanation of the poem The Inchcape Rock. So before starting the poem, let us have a brief information about the poet Robert Southey. Robert Southey was born in the year 1774 and he died in the year 1843. He was born in Bristol, which is in England now. He was the son of a draper. So dear students, as you can see on the screen, the meaning of draper is given. Draper means a person who sells textile fabrics. He was a son of a draper and he was educated at the Westminster School and Balliol College, which is in Oxford now. He was a poet laureate of England from 1813 to 1843. So dear students, the poet Robert Southey was called as the laureate, the poet laureate of England. Now you can see the meaning of that also on the screen. A person who is honored with an award for his outstanding creative or intellectual achievements. Manjets, England madhe Raj Kavi hi padvi pradan hone. Some of his short poems like The Squalor, The Battle of Blenheim, Bishop Hatto, The Inchcape Rock, etc. are very popular with the school children. तर कवीने लिहिलेल्या अनेक कवितांपैकी स्क्रीनवरती दिलेल्या कविता खूपच प्रसिद्ध झाल्या आहेत. उदाहरणार्थ द बॅटल ऑफ ब्लेहम, बिशप हॅटो, द इंजिकेप रॉक आणि बऱ्याच काही. द इंजिकेप रॉक इज अ बॅलड. तर आपण जी कविता आता अभ्यासणार आहोत ते एक बॅलडचा प्रकार आहे. बॅलड मीन्स व्हॉट? अ पोयम or a song narrating a story in short stanzas. It's the story of the 14th century attempt by the abbot of Aberbrothok to install a warning bell on the Inchcape, a notorious sandstone reef about 18 miles, that is 18 kilometers off the east coast of Argus, Scotland, near Dundee and Fife, ऑक्युपाइड बाय द बेल रॉक लाईट हाऊस. तर ही इंचकेप रॉक ही जी कविता आहे ही थोडक्यात एक कविता नसून एक गोष्ट आहे. आणि या कवितेमध्ये आपण अबोट ऑफ अबरब्रथोक यांनी कशा प्रकारे एका खडकावरती एक बेल बसवण्याचा, एक वॉर्निंग बेल बसवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांना पाण्यामध्ये समजून यावं, कळावं की इथे धोका आहे, खडक आहे आणि आपण लांबूनच प्रवास करावा, यावरती ही कविता बेस्ड आहे. साउदी वॉज इन्स्पायर्ड बाय द लेजेंडरी स्टोरी ऑफ अ पायरेट हू रिमूव्ड द बेल ऑन द इंचकेप रॉक प्लेस्ड बाय द अबट ऑफ अबरब्रथोक. द पोयम गिव्स अस अ मेसेज दॅट दोज हू डू रॉंग थिंग्स विल मीट ड्यू पनिशमेंट. तर या कवितेमध्ये ज्याप्रमाणे अबोट ऑफ अबरब्रथोक हा हिरो आहे, त्याचप्रमाणे ह्या पोएम मध्ये एक विलन पण आहे, तो आहे द पायरेट. सर राल्फ त्याचं नाव आहे की जो ती बेल तोडतो आणि सर शेवटी तोच त्या बेल तोडल्यामुळे मिसगाईड होतो आणि मरण पावतो. चला तर सुरुवात करूया पोएमला. पोएमचं नाव आहे द इंचकेप रॉक. अबाउट द इंचकेप रॉक, लेट अस सी द ब्रीफ इन्फॉर्मेशन. The Inchcape Rock is a ballad written by Robert Southey. This poem tells the story of a 14th century attempt by the abbot of Aberbrothok, which Southey spells as Aberbrothok, to install a warning bell on the Inchcape Rock
नटोरियस म्हणजे कुप्रसिद्ध स्टँडस्टोन रिफ अबाउट 18 किलोमीटर्स ऑफ द ईस्ट कोस्ट ऑफ स्कॉटलंड. इट गोज ऑन टू टेल हाऊ द बेल वॉज रिमूव्ड बाय अ पायरेट. तर आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे ही कविता एक अशी एक गोष्ट आहे की कशा प्रकारे एक साधू, एक संन्यासी, एक बुद्धिस्ट मॉन्क एका खडकावरती एक वॉर्निंग बेल त्या समुद्राच्या मध्यभागी फिट करतो आणि कशा प्रकारे दुसऱ्या बाजूला एक पायरेट, एक समुद्री दरोडेखोर ती बेल तोडतो, हे ह्या गोष्टीवरती आधारित आपली ही कविता आहे. सो अ पायरेट हू सबसिक्वेंटली पेरिश्ड मीन्स डाईड ऑन द सेम रीफ, रीफ मीन्स पाण्याखाली, जेमतेम बुडालेला खडक, वाईल रिटर्निंग टू स्कॉटलँड इन बॅड वेदर समटाइम्स लॅटर. सो दिस वॉज अबाउट द समरी ऑफ द पोयम अबाउट द इंचिकेप रॉक. नाव दीज आर द मेन कॅरेक्टर्स, द टू मेन कॅरेक्टर्स इन द पोयम. द फर्स्ट इज द मॉन्क ऑफ अबरब्रथोक. नाव हू इज ही? ही इज द हेड ऑफ द मोनॅस्ट्री ऑफ द मॉन्क. तर अबरब्रथोक हे कोण आहेत? तर हे एका मोनॅस्ट्रीचे, एका बुद्ध आपण ज्याला मठाचे एक मठाधिपती आहेत. दुसऱ्या बाजूला सर राल्फ द रोवर, ही इज अ सी पायरेट म्हणजे समुद्री लुटारू. आणि ह्या दोघांमध्ये ही पोयम, ही कथा बेस्ड आहे. So let us begin the poem, stanza number 1. No steer in the air, no steer in the sea. Steer means motion, and motion means halsal hone. So no steer in the air, no steer in the sea. The ship was still as she could be. Her sails from the heaven received no motion. Her keel was steady in the ocean. So in this stanza the poet describes how a ship was standing motionless in the absence of a wind as well as the sea currents. Her sails were not moving and her keel was fixed in its position. Now what is the meaning of keel? Keel means the keel is the bottommost longitudinal structural element of a ship. तर कवी वर्णन करतो की एक जहाज वारा तसेच समुद्री प्रवाहाच्या अनुपस्थितीत कसे गतिहीन उभे होते, त्याचे पाल हलत नव्हते आणि त्याची कील तिच्या जागी निश्चित केली गेलेली होती. सो दिस वॉज द फर्स्ट स्टांजा. Now, stanza number 2. Without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape rock. So little they rose, so little they fell. They did not move the Inchcape bell. So in this stanza, the poet describes how waves were flowing over the Inchcape rock silently. See the line given. Without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape rock. Okay, they were moving at such a slow pace means speed, that they could not even manage to ring the bell that had been installed there to signal the presence of the reef. So Inchcape rock var shantapane lata कशा वाहत जात आहेत हे कवीने वर्णन केले आहे. त्या इतक्या धीम्या गतीने पुढे जात होत्या की त्यांना त्या रीफच्या उपस्थितीचे संकेत देण्यासाठी तेथे बसवण्यात आलेली घंटा वाजवणे देखील त्यांना शक्य झाले नाही.
Stanza number 3. The abbot of Aberbrothok had placed that bell on the Inchcape Rock. Now, what is the meaning of abbot? Abbot means the head of abbey of the monk. And what is abbey? Abbey is nothing but a building where monks or nuns live or used to live. तर एका बुद्ध मठाचा हा मठाधिपती होता आणि त्याचं नाव होतं अबरब्रथोक. द अबोट ऑफ अबरब्रथोक हॅड प्लेस दॅट बेल ऑन द इंजिकेप रॉक ऑन अ बॉयर इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग. बॉय मीन्स फ्लोटिंग ऑब्जेक्ट, अँकर्ड मीन्स टाईड इन द सी टू मार्क डेंजरस प्लेसेस. So, on a buoy in the storm, it floated and swung, and over the waves, its warning rung. So, you have a lot of rhyming pairs in this poem. So, in this stanza, the poet tells, he reveals that it was a monk, the abbot of Aberbrothok, who had installed the bell at the Inchcape Rock on a buoy. In a storm, this boy would move violently, causing the bell to ring as a warning bell to all the sellers. तर या स्टांजा मध्ये कवीने हे दाखवून दिले आहे की ज्याने इंजिकेप येथे एका बोईवर बेल स्थापित केली होती तो एक भिक्षू होता, अबरब्रथोकचा मठाधीश. वादळात हे जोर जोराने हलत व खलाशांना इशारा म्हणून घंटा वाजत असे. तर अशा प्रकारे अबर्ट ऑफ अबरब्रथोकने एक चांगले काम येणाऱ्या खलाशांसाठी सिग्नल बसवण्याचं काम त्यांनी केलं होतं. स्टांजा नंबर 4. When the rock was hid by the surge swell means a sudden and great rise in the level of the sea. The mariners heard the warning bell, and then they knew the perilous rock. Perilous means dangerous, correct? Okay. And blessed the abode of Aberbrothok. Blessed means the old English form of blessed. Okay. So in this stanza, the poet says that when Inchcape Rock was under the water, means underwater, the sailors could hear the bell and know of the rock's position in the sea, so as to avoid colliding with it. Collide होने म्हणजे अदळणे. And for this, they hope that God would reward the abbot. Abbot means the abbot of Aberbrothok. Okay, the main head of that abbot. या स्टांजा मध्ये कवी म्हणतात की इंजिकेप रॉक पाण्याखाली असताना खलाशांना घंटा ऐकू येत असे व समुद्रात खडकांची स्थिती जाणून घेता येईल, ज्यामुळे ते खडकावर आदळत नसत. यासाठी ते त्या मठाधिपतीला खूप खूप आशीर्वाद देत. सो दिस वॉज द फोर्थ स्टांजा. स्टांजा नंबर 5. द सन इन हेवन वॉज शाइनिंग गे. गे मीन्स हॅपीली. द सन इन द हेवन was shining happily. All things were joyful on that day. The sea birds screamed as they wheeled round and round. Wheeled round means gol gol ghirtya marne. And there was joyance in their sound. Joyance means happiness. So in this stanza, the poet is describing one particular day when the sun was shining brightly and the seabirds were screaming in joy. तर ह्या स्टांजा मध्ये कवीने एका विशिष्ट दिवसाचे वर्णन केले आहे, जेव्हा सूर्य चमकत होता आणि समुद्री पक्षी आनंदाने घिरट्या मारत मोठ्या मोठ्याने ओरडत होती. स्टांजा नंबर 6. द बॉय ऑफ द इंजिके बेल वॉज सीन अ डार्कर स्पेक ऑन द ओशन ग्रीन. Sir Ralph, the rower, walked his deck and he fixed his eyes on the darker speck.
Let us read the poem, sixth stanza once again. The boy of the Injike bell was seen, a darker speck on the ocean green. Speck means a tiny dot. Sir Ralph the Rover. Who was Sir Ralph the Rover? The meaning is given. A sea pirate walked over his desk and he fixed his eyes on the darker speck. So, in this stanza, the buoy on which the Injike bell had been installed is visible as a dark spot amidst the green color of the surrounding water. This speck is then noticed by Sir Ralph, the sea pirate, as he was walking on the deck of his ship. तर आसपासच्या पाण्याच्या हिरव्या रंगाच्या आतील बाजूस इंजिके बेल बसवलेली होती. तो एक गडद स्पॉट म्हणून दिसत होता. सर राल्फने, जो एक समुद्री डाकू होता, त्याने आपल्या जहाजाच्या डेकवर चालत असतानाच हा स्पॉट त्याच्या लक्षात आला. स्टांजा नंबर 7. ही फेल्ट द चेअरिंग पॉवर ऑफ द स्प्रिंग. इट मेड हिम विसल, इट मेड हिम सिंग. हिज हार्ट वॉज मिर्थफुल. मिर्थफुल मीन्स हॅपी टू एक्सेस. बट द रोवर्स मिर्थ वॉज हिज विकिडनेस. विकिडनेस म्हणजे दुष्टपणा. तर सर राल्फ विसल्स. विसल्स म्हणजे शिटी वाजवणे. सर राल्फ विसल्स अँड सिंग्स ॲज द थॉट ऑफ स्प्रिंग चिअर्ड हिम अप. हावेवर हिज जॉय कम्स फ्रॉम हिज विकिडनेस. तर सर राल्फने शिट्या वाजवल्या आणि वसंत ऋतूच्या विचारांनी त्याला उत्तेजन दिले. तथापि त्याचा आनंद हा दुष्टपणामुळे होता, कारण की एक तो दुष्ट व्यक्ती होता. स्टांजा नंबर 8. हिज आय वॉज ऑन द इंजिके फ्लोट. क्वॅथ ही. क्वॅथ मीन्स सेड. इट्स अन ओल्ड इंग्लिश. सेड ही, माय मेन पुट आउट द बोट अँड रो मी टू द इंजिके रॉक अँड आय विल प्लक. प्लक मीन्स कॉज पेन और ट्रबल. And I will plug the abode of Upper Bratok. So, Sir Ralph tells his crew, his workers, his laborers to sell him to the Injike Rock so that he may cause trouble for the abode. As I have told you, abode was the chief of the Upper Bratok. Tar Sir Ralph tyacha karmacharyas sangto ki mala इंजिकेप रॉक येथे घेऊन चला, जेणेकरून तो अबोट ऑफ अबर ब्रथो म्हणजेच मठाधिपतीला त्रास देऊ शकेल. स्टांजा नंबर 9. द बोट इज लोवर्ड, द बोटमॅन रो अँड टू द इंजिकेप रॉक दे गो. सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट अँड he cut the bell from the Injike float. So, in this stanza, his crew, means the crew of Sir Ralph, his crew sells Sir Ralph to Injike Rock and he cuts the bell from the buoy over there. Dear students, you can see on the screen, the image is given. Sir Ralph cha dal chalakane Sir Ralph la Injike Rock kade nele ani त्याने तेथील बेटाजवळील ती बेल, जी इंजिके बेल होती रॉक वरती फिट केलेली, ती तोडली. स्टांजा नंबर 10. डाऊन संक द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड. द बबल्स रोज अँड बर्स्ट अराउंड. क्वॅथ सर राल. क्वॅथ मीन्स सेड. द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक वोंट ब्लेस the abode of Upper Bratok. So in this stanza, the bell of the Injike sings in the water. You can see on the screen, dear students. So sings in the water, causing
bubbles to rise and burst on the surface. Sir Ralph predicts that the next seller who comes to the Inchicape Rock will not bless the abode because they will have nothing to thank him for. तर इंजिकेपची घंटा पाण्यामध्ये बुडते आणि पृष्ठभागावरती अक्षरशः फुगे फुटतात. सर राल्फने असा अंदाज लावला आहे की पुढचा नाविक, पुढचं जहाज जे इंजिकेप येथे येईल ते अबोटला आशीर्वाद अजिबात देणार नाहीत, कारण त्याचे आभार मानण्यासारखे त्यांचे काहीच कार्य तिथे आता उरलेले नाही. Stanza number 11. Sir Ralph the rover sailed away. He scoured the seas for many days. Scoured, here the meaning is traveled freely, energetically for the ships to rob. He scoured the ships for many a day and now grown rich with plunder store. Plunder store means a big amount of looted wealth. He steers means directs the course of a ship. He steers his course for the Scotland shore. So, dear students, in this stanza we understand that Sir Ralph sails away from Inchicape Rock, does his job of pirate from quite some time, and then with his loot he proceeds against towards the Scotland. तर सर राल्फ इंजिकेप पासून दूर समुद्री लुटमार करीत होता आणि नंतर लुटमार करून तो पुन्हा स्कॉटलँडच्या दिशेने निघाला. स्टांसा नंबर 12. सो थिक अ हेज ओव्हरस्प्रेड द स्काय. हेज मीन्स थीन मिस्ट, म्हणजेच धुके. दे कॅनॉट सी the sun on high. The wind hath blown. Hath means it's the old English of has. So the wind hath blown a gale all day. Gale means vadal. At evening it hath died away. So in this stanza the poet explains that there is a thick haze. Haze means dhuke, thin mist all over the sky, and the sun has become invisible. While there had been a strong wind blowing previously, it was all but gone by the evening. तर संपूर्ण आकाशात दाट धुके आहे आणि सूर्य अदृश्य झाला आहे. यापूर्वी जोरदार वारा वाहू लागला होता आणि तो संध्याकाळ पासूनच होता. तर this was the stanza number 12. Stanza number 13. On the deck the rover takes his stand. So dark it is, they see no land. Quoth Sir Ralph. Quoth means said Sir Ralph, it will be lighter soon, for there is the dawn of the rising moon. So Sir Ralph stands on the deck but cannot see any land around him. He tells his crew that once the moon rises, there will be some light for them to see. तर सर राल्फ डेक पर उभा आहे पण आजूबाजूला कोणतीही जमीन त्याला दिसत नाही. तो त्याच्या कर्मचाऱ्यांना सांगतो की एकदा चंद्र उगवला तेव्हा त्यांच्यासाठी काहीसा प्रकाश तिथे असेल. स्टांजा नंबर 14. कास्ट हियर सेड वन द ब्रेकर्स रोर. फॉर मी थिंक मीन्स इट सीम्स टू मी वी शुड बी नियर द शोर. नाव वेर आर आय कॅनॉट टेल, बट आय विश आय कुड हियर द इंचिकेप बेल. सो ड्युरिंग दॅट ट्रॅव्हल one of the member of Sir Ralph's crew says that they must be near the shore since one can hear the waves breaking somewhere nearby.
However, without the Injike bell, it is impossible to figure out their exact location. तर सर राल्फच्या चालक दलातील एक सदस्य म्हणतो की ते बहुते किनाऱ्याजवळ असले पाहिजेत, कारण जवळपास कुठेतरी लाटा फुटताना आदळताना त्याला ऐकू येत आहेत. तथापि इंजिके बेलशिवे त्यांना त्यांचे नेमके स्थान शोधणे अशक्य झाले होते. सर राल दरोवर हा एक निष्ठुर दरोडेखोर होता. समुद्रामार्गे प्रवास करणाऱ्या अनेक लोकांना तो लुटत असे, लोकांचा जीव घेत असे आणि अनेक जहाज तो पाण्यामध्ये बुडवत असे. अशा अनेक जहाजांना त्याने पाण्यात बुडवून लोकांना लुटून लोकांना मारून त्याने असंख्य पैसा संपत्ती जमा केली होती आणि असाच लुटीचा माल तो जमा करून परत स्कॉटलंडच्या दिशेने परतणार होता. Stanza number 15. They hear no sound, the swell is strong. Through the wind hath fallen the drift along. Till the vessel strikes with a shivering shock. Oh Christ, it is the Injike rock. So in this stanza we understand that the ship is moving slowly through the water till it suddenly strikes a large object and its entire structure is shaking. Dear students, let me tell you, this is the same ship in which Sir Ralph the Rover, the sea pirate, was sailing towards Scotland. The crew realizes that they have hit the Injicape rock. Tar achanak jahaz eka mothya vastuvar adalte आणि त्याची संपूर्ण रचना हादरेपर्यंत पाण्यावरून हळूहळू सरकत आहे. कर्मचाऱ्यांना समजले की इंजिकेप रॉकवर त्यांचे जहाज आदळले होते. स्टांजा नंबर 16. सर राल्फ द रोवर टोर हिज हेअर, ही कर्स्ड हिमसेल्फ इन हिज डिस्पेअर. द वेव्स रश इन ऑन एव्हरी साइड. The ship is sinking beneath the tide. So Sir Ralph has lost all the hope and taken to insulting himself as the ship starts to sink with the high tide. तर या स्टांजा मध्ये आपण पाहतो की सर राल्फ सर्व आशा गमावली आहे. सर राल्फने सर्व आशा गमावली आहे आणि जहाज भरती ओहोटीमुळे बुडायला लागल्यामुळे तो स्वतःचा अपमान करायला लागलाय, कारण की आता जहाज बुडायला लागले होते. स्टांजा नंबर 17. बट इवन इन डाइंग फियर ओ ड्रेडफुल साउंड कुड द रोवर हियर. अ साउंड एज इफ विद द इंजिके बेल द डेविल बिलो वॉज राइजिंग हिज नील. सो In this stanza, Sir Ralph hears the devil tolling the bell that signals his death as his ship is sinking. आपण स्क्रीन मध्ये पाहू शकता की सर राल्फ ने शेवटी सैतानाला घंटी टोलविताना ऐकले, जे त्याचे जहाज बुडत असताना त्याच्या मृत्यूचे संकेत देत होते. So dear students, thank you for watching our video. All the poems of the 12th English syllabus will be available soon. Complete explanation of all the poems in English and Marathi, even the icebreakers and the brainstorming activities also will be covered. For that, you need to subscribe to our YouTube channel, that is My English Teacher.
थैंक यू।